नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी गायडन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर महापोर्टलबद्दल एक अपडेट आलेली आहे, त्याबद्दल सांगायचं होतं. आवश्यक ते महापरीक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करून सुधारित कार्यपद्धतीबाबत म्हणजे शासनाने काहीतरी सुधारणा केलेल्या आहेत, त्यात आपण पाहूया. राज्यात शासनाने सर्व प्रशासकीय विभाग व त्याच्या अधीनस्थ कार्यालयात गट ब, गट क वर्गीय पद भरतीसाठी परीक्षा सामान्य प्रशासन विभाग यांच्या संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये ऑनलाईन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येतात. सदर परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ महा आय टी यांच्याकडून करण्यात येते. सदर परीक्षा सद्यस्थितीत एकाच सर्व्हिस प्रोव्हायडरकडून महा आय टी द्वारे घेण्यात येतात. महापरीक्षा पोर्टल संदर्भात विविध, तर मित्रांनो एक सुधारणा काय काय केल्या ते पाहूया. त्यामध्ये म्हणजे परीक्षा ऑफलाईन राहील आणि कंपनी बदल केली. बहुतेक शासनाच्या विविध विभागाच्या गट क, गट ड च्या पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबविण्याकरिता नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन सर्व्हिस प्रोव्हायडरचे इम्प्लॉयमेंट करण्याची कार्यवाही महा आय टी मार्फत करण्यात येईल. त्यानुसार एम्प्लॉयमेंटमधील निवड झालेल्या कंपन्याकडून संबंधित विभाग परीक्षास आयोजित करता येईल. जाहिराती निवड प्रक्रिया या परीक्षा प्रक्रियेचे संचालन संबंधित विभागाच्या स्तरावर होईल, म्हणजे विभाग स्तरावर घेण्यात येईल. महा आय टीची भूमिका OMR वेंडरच्या इम्पॅनलेट पुरती मर्यादित राहील. OMR वेंडरची निवड ही इम्प्लॉयमेंट करण्यात आलेल्या वेंडरच्या यादीतून करण्यात यावी. सद्यस्थितीत ज्या प्रकरणी जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अथवा परीक्षेचे आयोजन होणे बाकी आहे अशा प्रकरणी त्या संबंधित विभागांना सर्व आवश्यक माहिती महा आय टीकडून हस्तांतरित करण्यात येईल. मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत ज्या विभागाचा म्हणजे अगोदर भरलेले आहेत त्या त्या विभागात कळवणार आहेत की तिकडे ते परीक्षा घेण्यासाठी. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही, जे फॉर्म भरले त्याच्या परीक्षा होणार आहेत. शासनाच्या विविध विभागाच्या गट क, गट ड च्या पदभरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या परीक्षा संदर्भातील सर्व प्रशासकीय नियंत्रण हे सामान्य प्रशासन विभागाचे असल्याने सदर पदभरती संदर्भात उद्भवणाऱ्या तांत्रिक बाबीविषयी आवश्यकता भासल्यास माहिती तंत्रज्ञान संचालनालय महा आय टी मार्फत सल्ला पुरवण्यात येईल. तर सदर हा अहवाल तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल मित्रांनो, www.maharashtra.gov.in. तर यामध्ये एवढंच होतं, पुन्हा भेटूया अशाच वेळ. मित्रांनो म्हणजे महापोर्टलबद्दल आवश्यक त्या सुधारणा केल्यात आणि परीक्षा ऑफलाईन होईल बहुतेक आणि कंपनी बदल करतील. तर चला, धन्यवाद.